लोहगड महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात लोणावळानजदीक मळवळी स्टेशनजवळ हा किल्ला आहे. किल्ल्यावर जातानाचा रस्ता थोडा अवघड असून वळणावळणाचा आहे, त्यामुळे जाताना काळजी घ्यावी. शक्यतो आपल्या स्वतःच्या चारचाकी अथवा दुचाकीने जाणे योग्य राहील. किल्ल्याच्या अगदी पायथ्यापर्यंत वाहन नेता येते. पायथ्याशी वाहनतळ असून तेथे वाहन पार्किंग करून आपण गड चढण्यास सुरुवात करतो. किल्ल्यावर जाताना प्रवेश फी घेतली जाते. लोहगड किल्ला हा अतिमजबूत, बुलंद आणि दुर्जय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी किल्ल्याची निर्मिती झाली असावी. पायथ्यापासून पायऱ्या चढून आल्यानंतर आपण गणेश दरवाजाच्या इथे पोहोचतो. हा गडाचा सर्वात पहिला दरवाजा आहे. याच्यावरती एकामागोमाग एक सर्प आकारात वरती जाताना अजून 3 दरवाजे लागतात. गणेश दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला शिपायांसाठीच्या देवड्या निदर्शनास येतात. तिथेच पुढे शेजारी शिवकालीन तोफाही ठेवलेल्या आढळतात. त्याच्या शेजारी एक शिलालेखही आहे. इथेच आतमध्ये बुरुजावरची ही खोली असून हा टेहाळणी बुरुज. इथून आपण खाली बघितलं तर गडाचा संपूर्ण परिसर निदर्शनास येतो. गणेश दरवाजा हा पहिलाच दरवाजा असल्यामुळे इथून जर आपण वर पाहिलं तर किल्ला भयंकर उंच आणि अजस्त्र असा निदर्शनास येतो. गडाची तटबंदी अजूनही भक्कम असून किल्ला अजूनही सुस्थितीत आहे. आपण आता गणेश दरवाजाच्या वरच्या बाजूला उभे असून हा संपूर्ण खालील परिसर आपल्याला निदर्शनास येतोय. इथून लगेचच वर जात असताना डावीकडे काही पायऱ्या गणेश दरवाजाच्या डाव्या बाजूच्या बुरुजावर नेतात. तिथे आतमध्ये आपल्याला शिवकालीन शौचालय तसेच एक चोरवाट पाहावयास मिळते, जिचा वापर गुप्तरित्या होत असावा. तसेच आणखी 2 शौचालय या भुयारामध्ये आहेत. या भुयारातील शौचालयास उजेड येण्यासाठी असा झरोकाही ठेवण्यात आलेला असून याची रचनाही अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आढळते. गडावरती किल्ले संवर्धनाचं काम चालू आहे. गणेश दरवाजातून वर आल्यानंतर आपल्याला अजून एक भरभक्कम बांधणीचं प्रवेशद्वार पाहावयास मिळते. बांधकाम एवढं सुस्थितीत आहे की गड अगदी नजरेस भरतो. लोहगड हा नावाप्रमाणेच मजबूत आणि भक्कम आहे. म्हणूनच 1657 महाराजांनी किल्ला ताब्यात आल्यानंतर या किल्ल्याचं नाव बदललेलं दिसत नाही. थोडं वरती चालत आल्यानंतर आपल्याला एक धान्यकोठी नजरेस पडते. सध्या तिथे पाणी साठलेलं आहे. तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला गडाचा 3रा दरवाजा म्हणजेच नारायण दरवाजा लागतो. हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला. तसेच वर जात राहिलो की हनुमान दरवाजामध्ये आपण पोहोचतो. हा सर्वात प्राचीन दरवाजा असून यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. हे गडाचे 4 दरवाजे म्हणजे गडाचे कवच कुंडले असून कोणीही अनोळखी व्यक्ती सहजरित्या प्रवेश करणार नाही अशी ही व्यवस्था आहे. महादरवाजातून आत प्रवेश करताच एक दर्गा लागतो. त्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्न अवशेष आढळतात. तिथून उजवीकडे सरळ चालत राहिल्यास घोड्याची पागा निदर्शनास येते. सद्यस्थितीत तेथील अवस्था अतिशय वाईट आहे. तसंच पुढे गेल्यानंतर मागील बाजूस आपल्याला लोहगडावरील सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजेच लक्ष्मीकोटी ही पाहावयास मिळते. सगळ्यात पहिल्या सुरतलुटीच्या वेळी नेताजी पालकर यांनी महाराजांच्या आज्ञेनुसार सर्व संपत्ती याच गडावर आणून ठेवली होती. एकामागोमाग असलेल्या या खोल्या आपल्याला खरंच भूल देतात, त्यामुळे जणू काही ही जागा सुरतलुटीची संपत्ती ठेवण्यासाठी निवडण्यात आली असावी. गडावरती शिवमंदिर सुद्धा आहे. शिवमंदिरासमोरील नंदी आणि आतमधील पिंडी ही बघितली असता कळून येते की ही आत्ताच्या काळात बसवण्यात आली असावी. कारण इथे जर आपण बघितलं तर भग्न अवस्थेत एक नंदी आहे, तसेच जुनी शिवपिंडी सुद्धा आहे. मंदिराशेजारी एक छोटस तलाव आहे, त्याला त्र्यंबक तलाव असं म्हणतात. तिथेच पुढे हे एक अष्टकोनी तळे असून त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. वरील सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याची ही एकमेव सोय आहे. तुम्ही पाहू शकता पाणी अगदी स्वच्छ असून पिण्यायोग्य आहे. तिथून पुढे 10-15 मिनिटे चालत राहिल्यास एक मोठे तळे लागते, त्यास 16 कोणी तलाव असे म्हणतात.
नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली. तळ्याचा आकार अगदी विस्तृत असून त्यास खाली उतारावयास बऱ्याच ठिकाणावरून पायऱ्या दिलेल्या आहेत. तसेच पुढे जात असताना बऱ्याच ठिकाणी पाण्याचे साठे व काही वाड्यांचे अवशेष आढळतात. तिथेच पुढे उजवीकडील बाजूस एक मानवनिर्मित गुहा अथवा लेणी आहेत. इथून किल्ले विसापूर समोरच निदर्शनास येतो. लोहगडाचा उपदुर्ग असलेला हा किल्ला मोठी सपाटी आहे, तसेच मोठी तटबंदी आणि प्राचीन शिलालेखही आहेत. पुढे गेल्यानंतर विंचूच्या नांगीसारखा दिसणारा हा एक अतिलांब कडा आहे, म्हणून त्यास विंचू कडा असे संबोधले जाते. विंचू कड्याच्या खाली दाट जंगल आहे. हा 1500 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद आहे. असा हा निसर्गरम्य असा गिरिदुर्ग लोहगड अत्यंत देखणा व नावाला साजेचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.